नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या असंच पाहिजे चॅनेलवर. खूप दिवस झाले आमच्या चॅनेलवर आम्ही व्हिडिओ बनवला नाही, कारण की मी पण माझ्या घरी गेलेली कल्याणला. तिथून लवकरच आली कारण की वेदांना घामळे आलेल्या आणि खूपच लाईट पण जायची तिथे, त्याच्यामुळे मी वेदांना घेऊन आले. आणि तसंच आईची आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी होती आमच्या लक्षात होतं, पण यांनी रात्री 9:30 वाजता केक आणला, कारण की त्या टायमाला आम्ही झोपायची तयारी करतो. त्या ते कामाला गेलेले म्हणून त्यांनी 9:30 वाजता केक आणला आणि आम्ही सेलिब्रेशन पण केलं अॅनिव्हर्सरीचं आई आणि पप्पांची. आणि तुम्ही तर बघितलंच असेल स्ट्रॉंग संजोग चॅनेलवर आम्ही कसं सेलिब्रेशन केलं. ते साधंच आम्ही केलं, पण केलं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आणि आज आमच्या घरामध्ये भरपूर पाहुणे आलेत. कालच माझी ननंद आली, मोठी ननंद शिल्पाताई, आणि आज 2 नंबरची ननंद आली, आता 3 नंबरची ननंद येईल संध्याकाळी. आणि आज आम्ही त्यांच्यासाठी चिकनचं कालवण बनवलंय आणि चिकन फ्राय पण केलंय. आणि आता आई बोलली बघूया कालवण कसं झालंय, मला टेस्ट करायला दे. तर चला मी आईला टेस्ट करायला देते. हे घ्या आई, टेस्ट करा. वा, सगळं छान दिसतंय, पण टेस्ट करून बघितले. मस्त झालं एकदम छान. का तर आज माझी मोठी मुलगी रात्री आले आणि तिच्या मुलाचा आज वाढदिवस आहे, तर त्यासाठी आम्ही चिकन फ्राय चिकनचं कालवण बनवलं आहे. तर संध्याकाळी आम्ही बड्डे करणार आहे आणि मुलगी पण माझी राहणार आहे इकडे, ती उद्या जाणार आहे बड्डे करून. नैतिक बोलला की मामा मला इथेच बड्डे करायचा आहे, मी इथनंच बड्डे करून जाणार आहे. मामा बोलला ठीक आहे बेटा, इथनंच बर्थडे करून जा. त्याने मम्मीला बोलून घेतली की मम्मी इकडे, मी इथनंच बर्थडे करून आपल्या घरी राजकोपरला जाणार आहे. मी आता रसा पिते. आणि सांगणार रसा कसा झाला? मस्त झालाय ग प्रतिभा. आणि आज नैतिकचा बर्थडे आणि आम्ही आज संध्याकाळी सेलिब्रेशन करणार आहे. हो, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा डान्स पण दिसेल, कारण की सगळे एकत्र आले का आम्ही लोक डान्स वगैरे करतो. हो, 2 नंबर पोरगी होली, चल आपण मोठ्या पोरीला बोलली की चल आपण जरा फिरून जाऊन. कुठला बाजार आहे? स्टार बाजार त्याच आहे ना, रिलायन्स इथे स्टार बाजारला गेले. हा, स्टार बाजारात जावे मी, सर्व गेले. मला पण चल बोलवते, पण माझ्या डोळ्याला तर डोळ्याचं ऑपरेशन झालं ना, तर डोळे माझे जरा जडजड वाटतात, मला काही समजत नाही. डॉक्टरकडे जायला पाहिजे, पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालंय, पण असं जास्त उन्हामध्ये गेलं का डोळ्याला काय त्रास होतो का? मी थोडी घाबरली का, तर असं जडजड वाटतात डोळे मला, अचानक पाणी येतं डोळ्यात. हा, तर असं काय होतं काय मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला जरा तसल्ली वाटेल की बाबा असं काय होत नाही म्हणून. आणि आईला एलर्जी झालेली त्या गोळ्यांनी, पण आता व्यवस्थित झाले. हाताला झाले ते पण छान झाले. आणि कोणीतरी कमेंट केलेली की असं तुम्ही शिव्या देता ना म्हणून असं होतं, पण तसं नसतं. कोणाला शिव्याच दिलं नाही तर तुम्ही तुमच्या मनानेच बोलताय शिव्या दिल्या म्हणून. मी तर एवढी येडीबिडी प्रतिभा गेली आईकडे 10 दिवसासाठी, पण ती 2 दिवसात पळून आली. त्यामध्ये बाबूला घामुळे पण भरपूर आलेले. आता मोठा धुमा होणार आहे. आता आई दिसते शांत बसलेली, पण संध्याकाळी तुम्ही धुमा बघायला विसरू नका. आणि आई खूपच छान डान्स करते, माझ्यापेक्षा पण छान करते, आणि ऍक्टिंग मध्ये पण 1 नंबर आई आहे. असं काय नसतं बाई. ओ आई, सगळ्या लागतं, बोलायला लागतं, तुम्हालाच भेटतं ना, आपल्या फॅमिली मेंबर देतात ना. आईची ऍक्टिंग आहे, आई एकदम रॉक आहे, रॉक. भरपूर फॅमिली मेंबर आपल्याला भेटते. याचा बर्थडे आहे तर आज आला. मला नातवंड घरी असले तर मला लई बरं वाटतं, घर नुसतं खायला जावतो. पण पोरं पण आपली येतात, दादा दिवस राहून आपला सुट्टीच्या टायमाला येऊन आपल्या भेटून जातात. सुजलचा 1 तारखेला ना रे, 30 तारखेला रिझल्ट आहे. सर्वांनी आशीर्वाद द्या माझ्या डड्डूला. सुजलला सगळ्यांनी आशीर्वाद द्या का सुजल पास व्हावा. हो,
म्हणून आई अशी बोलते, सीरियल पास हवा म्हणून मी आई रडते, कारण की सगळ्यांची म्हणजे मुलं पास झाले तसं माझा सीरियल पण पास झाला पाहिजे दहावी, म्हणून आईच्या डोळ्यात पाणी आलंय. बरोबर आहे, कारण की आपण एवढी मेहनत करतो, आई वडील आपल्यासाठी मेहनत करतात, तर थोडं म्हणजे खंत तर वाटते आपला पोरगा पास झालाच पाहिजे. कमी टक्के भेटले तरी चालेल पण पास झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे आई वडिलांची, आईची, आजोबाची, मामाची, मामीची. आशीर्वाद द्या की तो पास होऊन जा म्हणून. तुम्ही रडू नका, तो पासच होईल. आहे तो का असं कमजोर आहे का, एवढा डोकं फास्ट आहे, कॅमेरामॅन आहे आपला तो. हो तेच ना. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की सुजात दहावी पास होणारच ही गॅरंटी आहे त्याच्याकडं, आणि आपण पण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तुम्ही दररोज असं रडून रडून का सगळं आई रडू नका तुम्ही. ओ आई आई एकदम नेतिक पाण्यात घडून जाते. ओ आई आई तुम्ही आई टेन्शन घेऊ नका. हे काय नाही, काय मामी तुम्ही तो होईल पास, तुम्ही काय एवढं हे करताय, कशाला एवढं टेन्शन घेताय. दोन तीन दिवस झाले, रिझल्ट ची तारीख कळल्यापासून रडतच राहते, रडतच राहते. काय एवढं टेन्शन घ्यायचं, काय करतोय. अहो त्यांचे व्हिडिओच बनवतो, म्हणजे व्हिडिओ चालू होता म्हणजे टॉपिक वर, आणि व्हिडिओ बनवून बघ काय झाले त्यांना. अहो व्हिडिओ, अहो व्हिडिओ बनवता बनवतात त्यांना चक्कर, तिला चक्कर आली. चक्कर येणार ना, उगाच टेन्शन घेऊ नका.